नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्र सरकारनं बुधवारी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती म्हणजेच हामी भाव जाहीर केले त्यानंतर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि भाजपचे एकमेव शेतकरी नेते पाशा पटेल यांनी साम टी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला एवढ्यावरच थांबतील ते पाशा पटेल कसले त्यांना कांदा निर्यातबंदीच्या प्रकरणात केंद्र सरकारला क्लीन चिट द्यायची होती ती त्यांनी देऊन टाकली तर कापूस आणि भरड धान्याच्या हमीभावातील वाढीवर आनंद सुद्धा व्यक्त केला पण सोयाबीनच्या हमीभावावरून काहीशी नाराजी सुद्धा व्यक्त केली पण शेतकरी हिताचं सरकार म्हणत पंतप्रधान वाणिज्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री यांचं गुणगान गायलं आणि पाठ राखण सुद्धा केली त्याचवेळी मात्र कांदा निर्यात बंदीचं खापर अधिकाऱ्यांवर फोडायला अधिकाऱ्यांच्या माथी फोडायला पाशा पटेल विसरले नाहीत आणि सरकारच्या मनात कांदा निर्यात बंदीचा विचार नव्हता आकडेवारीमुळे घोळ झाला असा पटेल यांचा दावा आहे म्हणजेच काय तर अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली म्हणून केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली आणि त्यासाठी जबाबदार कोण तर सर्वस्वी अधिकारी पटेल यांच्या भाषेत सांगायचं सा, तर झारीतले शुक्राचार्य पियुष गोयल साहेब मला खाजगीत बोलताना म्हणले की पाशाजी सही आकडेवारी नाही आली इसली डिसिजन मे हो रही है एकावन्न लाख मेट्रिक टनाची गरज असताना पंचावन्न लाख मेट्रिक टन मार्च एप्रिल मे तीन महिन्यासाठी कांदा स्टॉक असताना सुद्धा एकावन्न लाख मेट्रिक टनाची आकडेवारी कुणीतरी दिली आणि आकडेवारी अशी आल्यामुळे चुकीचे निर्णय व्हावे लागतात हे नक्कीच कुण्यातरी अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय होता आणि तो कोण झारीतला शुक्राचार्य आहे ते शोधलं पाहिजे अशी मागणी आहे आणि मी ते लावून आता हे सगळं ऐकून एखाद्याला असंही वाटू शकेल की पटेल यांनी केलेली मागणी महत्वाची आहे ठीक आहे चूक झाली पण केंद्र सरकारची तरी नियत कुठं साप आहे म्हणजे मूळ मुद्द्याला बगल देत साप म्हणून भुई थोपटण्याचा पटेल यांचा सा प्रयत्न सरकारचा बचाव करणार आहे ते कसं तर तेही सांगतो कांदा निर्यात बंदीचं प्रकरण निवडणुकांच्या मैदानात महायुतीवर शेकणार अशी चिन्ह दिसल्यावर केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली खरी पण त्याचवेळी किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर आणि चाळीस टक्के सरकारनं एन सी सी एफ आणि नाफेडची कांदा खरेदी म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच ठरली त्यामुळे तर कांदा उत्पादकांच्या मेहनतीवर पाणी फिरलं गेलं कांदा प्रश्न त्यामुळे अजूनही सुटलेला नाहीये पण पटेल यांनी मात्र त्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार घडून पंतप्रधान आणि वाणिज्य मंत्र्यांची पाठराखण केली आहे वास्तवात कांदा प्रश्नी केंद्र सरकारची नियत साप नाहीये स्वतःला शेतकरी नेते म्हणत छाती फोगवणाऱ्या पटेल यांना अर्थात खाल्ल्या मिठाला जागावं लागतंय त्यामुळं ते तरी काय करणार आणि त्यामुळेच त्यांनी त्यावर मौन बाळगलंय असं दिसत आहे पण त्यातून पुन्हा नरेटिव्हची लढाई लढली लड़ जाते आणि मूळ मुद्द्याला बगल देता येते पटेल यांनी हमीभावाच्या बाबतीतही तेच केलंय केंद्र सरकारनं हमीभावात घसघशीत वाढ केल्याचं पटेल यांनी सांगितलंय ते सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा कृत्रिम आनंद वाहत होता तो कसा तेही एकदा पाहून घ्या रुपये भाव वाढलेले त्याच्यानंतर गेले वर्षभर म्हणून साजरं केलं वर्षभर मिलेटवर कार्यक्रम चालले पर भावच नाही तर पिरतंय कोण या वर्षी रागीला चारशे चव्वेचाळीस रुपये घसघशीत भाव वाढ दिलेली घसघशीत भाव वाढ दिलेली दे जोर देऊन ते घसघशीत वाढीचं कौतुक करत होते सोयाबीन पीक वगळता सर्व पिकांच्या हमीभावात घसघशीत वाढ केल्याचं पटेल यांचं मत आहे सोयाबीनच्या हमीभावात तेवढी घसघशीत वाढ झाली नाही असं सुद्धा पटेल येत सांगत त्यांच्यासाठी सोयाबीनच्या हमीभावात दोनशे ब्याण्णव रुपयेऐवजी पाचशे रुपयांची वाढ झाली असती तर ती घसघशीत वाढ ठरली असती बरं दुसरीकडे हमीभाव आणि बाजारभावाचा काही संबंध नाही असंही पटेल यांनी जाहीर करून टाकलं पण हमीभावाच्या वाढीवरून पंतप्रधानांची गोडवे गायला मात्र पटेल विसरले नाहीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन भावाबद्दल वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार आहे आणि सोयाबीनचे दर वाढवून आणणार आहे असा दावाही पटेलांनी केलाय वास्तविक केंद्र सरकारनं खाद्यतेल आयातीचा लोंडा सुरू करून राज्यातील सोयाबीन उत्पादकांची माती केली खाद्यतेल आयातीवर आवर घाला अशी शेतकरी मागणी करत होते त्यावेळी मात्र पटेल मूग गिळून गप्प बसले आता त्यांना जाग आली असेल तर उत्तमच आहे पण त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये हमी भावात घसघशीत वाढ केल्याचा दावाही पटेल यांनी केलाय तोही एकदा व्हिडिओ पाहून घ्या कॉल चारशे चव्वेचाळीस रुपये घसघशीत गस रागीला भाव वाढ दिल्यामुळं शेतकरी आता रागीकडे ओळतील आणि तुम्हाला आनंद सांगतो मी सुद्धा नरेंद्र मोदी साहेबाचा कार्यकर्ता आहे आता पटेल म्हणतात तशी घसघशीत गस गस वाढ खरंच झाली आहे का तर सांगतो केंद्र सरकारनं ए टू प्लस एफ एल या सूत्रानुसार दीडपट हमीभाव जाहीर केलेत स्वामीनाथन आयोगानं उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली होती त्यासाठी सी ई टूचं सूत्र वापरून त्यावरून दीडपट हमीभावाची शिफारस होती म्हणजे काय तर सी टू हे सूत्र सर्वसामावेशक उत्पादन खर्च त्यातून निघाला असता असं गृहित धरण्यात आलेलं आहे आणि त्यावर दीडपट हमीभाव देणं अपेक्षित आहे कारण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी प्रचारसभेत दीडपट हमीभावाचा मुद्दा घेऊन रान उठवत होते सत्तेत आल्यानंतर उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ असं सांगत होते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका सुद्धा करत होते कारण मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही ए टू प्लस एफ एल सूत्र वापरूनच शेतमालाचे हमीभाव जाहीर केले जात होते मग नरेंद्र मोदी सरकारनं वेगळं असं काय केलं त्या अर्थानं पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांची दिशा केली केली ती घसघशीत वाढ नाहीये कहर म्हणजे सोयाबीनसाठी दहा वर्षापूर्वी सहा हजार रुपये प्रति क्विंटल दरासाठी लातूर ते संभाजीनगर अशी पायी दिंडी काढणारे पाशा पटेल आता मात्र गेल्या हंगामातील चार हजार सहाशे रुपयांच्या हमीभावावरून पाचशे रुपये वाढ करण्याची मागणी करतायत त्यामुळे पटेल यांची गाडी उलट्या दिशेनं वेगानं धावायला लागली आहे असं आहे थोडक्यात काय तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचं गाजर देऊन मागच्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या डोळ्यात माती फेकत आहे यंदाही हमीभाव जाहीर करताना तोच किता सरकारनं गिरावला पण स्वतःला शेतकरी नेते म्हणून घेणारे पाशा पटेल यांनी मात्र त्याच्यावर शाब्दिक मुलामा चढवत शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे आता पुढच्या बातमीकडे वळूया आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार असून या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्याबाबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर आणि तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसंच वारकरी कालावधीत येणाऱ्या भाविकांना चांगल्या दर्जाच्या सेवा सुविधा पुरवल्या जाव्या यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाचं कालबद्ध नियोजन तयार करण्यात आलंय या नियोजनानुसार कालमर्यादेत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावं अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिल्यात आषाढी वारी पूर्वनियोजनाबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती ठाकूर म्हणाल्या की आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व पालखी मार्गावर आणि तळांवर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात पालखी मार्गावर आणि तळांवर तात्पुरत्या शौचालयाच्या ठिकाणी मुबलक पाण्याची उपलब्धता जादाचे स्वच्छता कर्मचारी त्याचबरोबर सेक्शन मशीन ठेवाव्यात शौचालये वेळोवेळी वे स्वच्छ राहील अशी दक्षता घ्यावी आपत्कालीन मदत आणि प्रतिसाद केंद्रातील नियुक्त अधिकारी यांना ज्या ठिकाणी नेमून दिलंय ते तेथील परिसराची पाहणी करून नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टिकोनातून काही बदल करावायचा आवश्यक असल्यास तत्काळ करून घ्यावेत महावितरण शहरातील रोहित्र फ्यूज पेटी यांना संरक्षक पॅनल टाकावेत सार्वजनिक बांधकाम विभागानं शहरात येणाऱ्या त्यांच्या अखतारीतल्या रस्त्यांची पाहणी करून आवश्यक ठिकाणी तत्काळ दुरुस्ती करावी असंही ठाकूर म्हणाल्या आता पुढची बातमी पाहूया नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कांडाळा येथील दत्ता पिराजी झिंकवाड यांनी वीस 20 मे दोन हजार एकवीस रोजी नरसी येथील वरद कृषी सेवा केंद्राकडून कृषीधन सीड्स या कंपनीच्या दोन सोयाबीन बॅग बियाणं पाच हजार आठशे रुपयानं खरेदी केल्या दोन हजार एकवीस वर्षी संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला त्या वर्षीचं हवामान सोयाबीनच्या पिकासाठी अनुकूल होतं त्यामुळं शेतकऱ्यानं योग्य काळजी घेतली पण काही दिवसानं शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोप आढळून आली त्यामुळं शेतकऱ्यानं नायगाव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी तक्रार अर्ज दाखल केला याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी पिकाची पाहणी केली गेली कृषी विभागाच्या पंचनाम्यात सोयाबीन पिकाचं पन्नास टक्के पीक भेसळ असून शेतकऱ्यांचं पन्नास टक्के नुकसान होणार आहे असा अभिप्राय देण्यात आला याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनेक वेळा कृषीधन सीड्स आणि वरद कृषी सेवा केंद्राकडे नुकसान भरपाईची मागणी केली के पण भरपाई देण्यास नकार देण्यात आला त्यामुळं दत्ता जिंकवाड यांनी ग्राहक निवारण आयोगाच्या न्यायालयात तक्रार दाखल केली सर्व बाबी तपासून भेसळयुक्त बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्याला अठरा हजार नऊशे साठ रुपये तक्रार दाखल केलेल्या तारखेपासून नऊ टक्के व्याजासह द्यावे तसंच मानसिक त्रासापोटी वीस हजार रुपये तर तक्रारीचा दावा खर्च म्हणून दहा हजार रुपये दीड महिन्याच्या आत द्यावेत असे आदेश या न्यायालयानं दोन हजार चोवीसच्या मे महिन्यात दिले आहेत आता पुढची बातमी पाहूया केंद्रातील मोदी सरकारनं विविध राज्यातील हो घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पावलं उचलली आहेत देशातील शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपल्या धोरणांमध्ये बदल करत वाढीला बुधवारी मंजुरी दिली मात्र ती अत्यंत तुटपुंजी असून देशातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा फलद्रूप करणारी ठरली नाही अशी टीका किसान ती सभेनं केली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकातील फटक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आपल्या भूमिकेत बदल करेल असं वाटत होतं तसंच आपल्या शेतकरी विरोधी धोरणांमध्ये बदल करून खरीप हंगामात हमीभाव मूल्यात वाढ करून उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांना परवडणारे भाव, परवड भाव जाहीर करेल अशी अपेक्षा होती मात्र देशातील लाखो शेतकऱ्यांची ही अपेक्षा फलद्रूप झाली नाही अशी टीका निवेदनातून करण्यात आली आहे वाढता उत्पादन खर्च आणि केंद्र सरकारनं शेती अवजारांवर लावलेला जी एस टी पाहता दिलेली हमीभाव वाढ अत्यंत तुटपुंजी आहे सरकारचा हा निर्णय एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणार आहे असं म्हणत किसान सभेनं केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे पुढची बातमी पाहूया खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जून महिन्या अखेरपर्यंत पीक कर्ज वाटप व्हावं जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये असे निर्देश नियोजन भवनातील बैठकीत देण्यात आले खरीप हंगाम पीक कर्ज वितरणाचा बँकनिहाय आढावा या बैठकीत घेण्यात आला खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर जिल्हाधिकारी अजित कुंभार अग्रणी बँकेचे नयन सिन्हा आणि सर्व बँकेचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते या खरीप हंगामात एक हजार तीनशे कोटी रुपये कर्ज वाटपाचं उद्दिष्ट असून अठ्ठावन्न टक्के कर्जवाटप झालंय जून अखेरपर्यंत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना पतपुरवठा व्हावा असे निर्देश या बैठकीत देण्यात आले खरीप पदपुरवठ्यात जिल्हा सहकारी बँक विदर्भ कोकण ग्रामीण बँक अशा दोन तीन बँकांनी पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट गाठल्याचं दिसतं अशा दोन तीन बँका वगळता उर्वरित बँकांची कामगिरी समाधानकारक नाही आहे राष्ट्रीयकृत बँकांकडूनही पुरेसं कर्ज वाटप झालेलं नाही आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचं कर्ज वितरण पस्तीस टक्के अशी नाराजी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली या स्थितीत तत्काळ सुधारणा व्हावी आणि जून अखेरपर्यंत उद्दिष्ट प्राप्त करावं कारवाई करण्याची वेळ येता कामा नये गावोगावी गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून कर्ज वाटप करावं असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले आहेत या माहितीसोबत या बातम्यांसोबत या विश्लेषणासोबत असं इथेच थांबतोय पाशा पटेल यांनी हमी भाव आणि कांदा निर्यात बंदीवरून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे का तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या